नंदुरबार तालुक्यातील राजाळे येथील 8 लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत व नंदुरबार पंचायत समिती मार्फत सिंचन विहिरींचा आदेश माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. नंदुरबार येथील GTP पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात सदर सिंचन विहिरीच्या आदेशाचं वाटप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत रजाळे येथील 8 लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. याप्रसंगी उद्योगपती मनोज रघुवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष BK पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील, नंदुरबार पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले, रणाळ्याचे सुरेश शिंद्रे, डॉक्टर शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लाभार्थी मधुकर धुडा पाटील, लोटन केशव मराठे, सुमनबाई लाला पाटील, हिराबाई संतोष पाटील, बन्सीलाल लक्ष्मण मराठे, इंदुबाई शंकर मराठे, सुनील पंडित पगारे, रंजनाबाई गुलाब पाटील या आठ जणांना सिंचन विहिरींच्या आदेशाचं वाटप करण्यात आलं. यावेळी शेतकरी सुरेश पाटील, मोतीलाल मराठे, वकील पाटील, सुनील पांगारे, किशोर मराठे, शंकर जगताप, भाऊसाहेब पाटील, मधुकर पाटील, आधार पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते. MDTV साठी हिरालाल मराठे, नंदुरबार.